KGN एंटरटेनमेंट प्रस्तुत गावाकडच्या गोष्टी पर्व तिसरे. बाब्या मी नाही येणार आणि मला तुमचं तोंड पण नाही बघायचं असं आमच्या आईनं सांगितलंय. अरे आमचं नको बघूस, तुझं तरी दाखव की लका किती दिवस झालं गावाला गेलायस, लाज वाटती का? लका एक मॅटर काय झाला तर विसरलास की भावासनी होय रे कुत्रे. ए तुम्ही एकच मॅटर असं केलं की कुत्र्यागत मार बसलाय. आता जर का तुमच्या नादाला लागलो ना तर घरची जीव घेतल. हे जे आयला एवढं म्हणावं तर का मी बी घेतलं नाही. ए बाब्या मला वाटलं लागा दीट असतील पण नाही लागे. अरे नुसतं मांदाय की रे, हिंमत तर अजिबात नाही, नुसता कापूस भरलाय. ए गोट्या तुझ्या आईला कापूस आहे का काय ते सांगू का एका दणक्यात. भावा कसाय माहितीये का बाब्या, सगळी सोबत असली का नाही असलेलं मॅटर नसतं. पण एक जर नसला तर करमत नाही माकडा. मला तरी कुठं करावं लागला लय आठवण आली तुमची. दिवस रात्र रडलो तेव्हा कुठं मामानं घरी पाठवलंय. खरं खरं रडला तुम्ही? हे मी रडत नसतो, मी रडवतो कळ काय. बर चला मोठ्या पोरांची फिस्ट आहे जाऊया. नको आईनं सांगितलं तुमच्या बरं दिसलो की परत मामाच्या गावाला पाठवणार. एवढं ऐकतोस व्हायच नाही थांबायला चप्पल घेऊन. बाब्या हा अरे ती मामाची पोरगी बोलती का आता? नाही तिला काही कळत नाही, ती बारकी आहे किरण. पण जी काय वाईट करमलंय ना ते तिच्यामुळेच. अरे बाब्या काय माहितीये का, मामाच्या गावालाच खरी मजा असते. तू गच आलास इकडे. स्वतःचा कामधंदा सोडून मामाच्या घरची दुनी भांडी करायला आम्हाला नाही जमत. भांडी कवाच घासली आहेत मी. आता पाणी भरतो कधी कधी, मामाची पोरगी पाहिजे असेल ना तर तेवढं करायलाच लागतं. खोर नेल्या. अरे त्या दिवशी मी गोट्यातलं शान काढताना बघितलं होतं. तेव्हा मामा नव्हता म्हणून. आता तुम्ही बरं माझ्या पाळतीवर असताय वास काढणं. आम्हाला काही कामधंदा नाही वय म्हणून तुझा वास काढतोय. आणि तू बी काहीतरी कामधंदा कर नाहीतर ती तुला विद्या पटत नसती. लय जण झुरून मेली तुझ्यावर काय. होय पण माझा विषयच वेगळा आहे ना. मला सांगतो इकडे चाललंय लगेच. माझं एक काम आहे ते केलं ना तर फिस्टीला पैसे देईन मी. अरे चालतंय की निल्या घेत. हे जे काम म्हणजे मारखायचे असते ते त्यापर्यंत संतेला नावाला गळ घातलेला परवडत. तसं करू झालं त्यांना गळ घाल. सगळ्यांचे पैसे आलेत. आता मटण आणायला कोण जाणार? आपण दोघं जाऊ संतोष. अरे मी पण येतो, मी तरी एकटा इथं काय करू. सामे असता तर निदान आम्ही चटणी बिटणी तरी गोळा केली असते. आता आम्ही आहे की चटणी बिटणी गोळा करायला. अरे का बाबे तू आलास बे. मला वाटलं तर मामाच्या पुरेपूर लगीन करून पाया पडा येतोस का काय. मला तर वाटलं तर पाळणं झालं कपकी. निल्या बाबा गोट्या येत आहे का फिस्टीला? यात आहे पण ते पैसे नाहीत. पैसे नाही का नाही तर जावा घरी अंड्याच घालून करून खाजा. यायला रोज तुमचं पैसे भरायला मोकळा आहे मी. बापू तू का भरलोस? अरे म्हणजे मी म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजे काय मी वेगळा आहे का? वा मस्त बोलाय बापू. बरे तुम्ही जावा घरनं पैसा फिस्टीला यास. नाही नाही फुकट खायची घाण सवय लागली. पण त्या बघ केला का असं असतं. येऊ दे त्यांना मग भर पैसे. नाही म्हणजे एवढी काय गरज नाही. आणि कशाला पाहिजे मोठ्या परत बारकी पूर्ण आहे का नाही. आपण काय बाय बोलायचो आणि बालमानावर परिणाम व्हायचा नको. आपण काय सुधीने बोलतोय जा घरी पण. हा असं ना. आता बघा तुम्ही आम्ही बी पार्टी करणार ती बी मटणाची. तुमच्या नाकावर टिचून कळ काय. ए टिचून बुरसडल्या केसाच्या जा थवड बंद कर तुझं. टिचून काय नाही इकडची बी केस घाली. गोट्या एवढ्या मोठ्या तोंडाने बोललायस. प्लॅनिंग आहे का?
असेल रे तू अवघड आहे. जाऊ दे मर्दे, चल मटणार नाही. जाऊ जाऊ या, पण त्यालचं पैसे हॅलो. मी सांगतो तुम्हाला स्नेह दिवसभर कुठं कुठं जाते, तुम्ही तिथं तिथं जायचं आणि माझं कौतुक करायचं. म्हणजे तुझी लाल करायची म्हणकी एवढंच ना. आम्हाला वाटलं काय तिला मोठं काम सांगतील. तिनं काय कौतुक करायचं नाही माझी. तू काय कौतुक करायसारखं केलं असलं तर सांग आम्हाला, म्हणजे बरं पडत. म्हणजे आम्हाला काय आठवलं नाही म्हणून तसं म्हणतोय निल्या. आता त्यात काय आठवायचंय, काय पाहिजे असल्यावर बापाचं कसं कौतुक करतात तसंच करायचंय, त्यात काय अवघड आहे. म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. हा आता बघच तू एवढं कौतुक करतो कि ती तुझ्या मागच लागली पाहिजे. आता कुत्र्याची किंमत देत नाही म्हणून काय झालं, आम्ही बोलले दिल की कुत्र्याची किंमत. आणि असं जर झालं ना तर रात्री फिस्ट करू ती बी मटणाची. पैसे आहेत का दाखव दे. काही इतका विश्वास नाही माझ्यावर. नाही तसं ना, तुला एकतर नाही काय काम धंदा, त्यात पैसे कुठून आणणार नाही आम्हाला ते. ए येडे, गावातल्यांची पण काम करतो मी, एक पैसे एवढा बी येडा नाही मिळा. काय इतका बी काय तू येडा नाहीस, चालतंय की मग. कुठं असेल आत्ता विद्या वहिनी? ती गेली असेल आत्ता राहणार. दादा किती काम करशील, वयस पोरातनी बी यावं बसायला. अरे तेव्हा कसा येईल पोरातनी, दाखव तेव्हा काय रिकाम आहे वय चौकात बसून त्याची माफ काढायला. अरे कामाचा माणूस आहे तो. तेव्हा आहे कामाचा, तुम्ही कशाला फिरताय बिनकामाचं. बिनकामाचं बिनकामाचं कोण आहे, आम्ही मी निघालो राहणार घरच्यासनी मदत करायला. आणि कसं आहे घरच्यांचं ऐकणारी माणसं आहे मी. म्हणून तेव्हा शालीला फोन केला होता का, त्यांच्या सांगण्यावरनच केला होता का. शाळा शिकायच्या वयात असले धंदे करताय, लाजा वाटत नाहीत का. तू सांगू का ते खालच्या. काय काय माझ तुझं काय नाही बया, निल्याचं बी वैशाली प्रेम होत आणि वैशालीच बी निल्य प्रेम होत, काहीतरी घोटाळा झाला नाहीतरी एवढा मोठा मॅटर झालाच नसता. होय रे, अजून मिसरीत फुटली नाही तवरच मॅटर करायला निघाला वय. आणि मॅटर करायचा का अभ्यास करायचा असतो शाळेत असताना. लोकांच्या पुरींची अशी नावं खराब करू नका. नाही तर काय, आतापासूनच असलं चालू आहे, पुढे जाऊन काय करणार आहेत कुणास ठाऊक. लय बिघडलेली पिढी आहे, आपल्यागत नसतात ग सगळी. तुला सांगतो मी शाळेत असताना असलं काही बी केलं नाही, दाखला नाही. हो का, दोस्त कोणाच आहेत माझ अजाबात नाहीत. हे निघा किसन, आता तुमच्या मम्मी बी बिघडायचं. चला बघू ना काय जा पुढे. उठलू लागू का तुला. काय ना ग, तो राजा नुसता गाव दे शिवच देणार आहे त्याला. अरे मला तर असं वाटत होत ना दोघा तरी मुस्काडावं. तिनं काय केलंय. तिनं काय केलंय, अरे तिच्यात तर खरी गोम आहे. मग त्या राजाचा बाजा वाजूलच पाहिजे. काय करूट. अरे मी काय म्हणतोय, जरा शांत डोक्याने विचार करा, आपण सगळं करू आणि आता आपले पैसे काढून घेऊ. अजून एक काम करायचं ठरले, त्याच्यावर ते पैसे देणार नाही. रागावलाय सोय. हा म्हणजे राग आला असेलच, आता एवढं कुत्र्यांनी पट बोलली होती तुम्हाला. हे शेवटचं काम एवढं करा की मी बोलतो की त्याच्या बाजून. सॉरी तू बोलला तस काय. अरे आपल्या माणसाचं मनावर घ्यायचं असतं वे. अर्धे की सोडून आता शेवटचं काम राहिले, लका दुसऱ्या कामाची वेळ झाली. तिला आता कपडे धुवायला हे काम केलं ना की लगेच पैसे तुम्हाला. नाही आता आधी पैसे आणि मग काम. अरे हे कधी ठरलं होत. तू आमची आब्रू काढणार हे तरी कुठं ठरलेलं ते काय माहित नाही. आधी पैसे दे मगच काम करतो. काय लका दर माणूस की म्हणून राहिली नाही, आता पैसे घेतल्यात पळून जाल का काम कराल. आता पैसे घेतले तर म्हणल्यावर येतो की आम्ही. जातो येतो आम्ही नक्की आहे. मला तर असं वाटतंय कवा फिस्ट होत्या आणि काय मी मटण खातोय. चला मटण खायचं आहे.
घर नशीब भेज दिल पैसे देना सांगितलेलं समजा दहनात आहे ना तुझ्या तू नको काय सांगू आम्ही सगळं करतो नीट तुला ते पटल्याचे मतलब आहे ना आता तू डोकं चालवणार माझ्या विषय बसणारच की आली उच्च विचार आहे दादांचे मग काय चांगले की बाबा मला बी अशीच माणसं आवडतात बघ गोट्या ल कसलं ऍक्टिंग करत होतास मला वाटलं खरोखरच बुडतोस का काय तरी तुला वाटलं नाही वाचव म्हणून खरंच मेलो बिलो असतो माझी तू असं मरतोस होय तू चार चौघांना घेऊन मरशील लई मजा आलीला का त्याची बराबर मस्ती जिरली तीच की निलेला पण बरोबर माहिती काढली की त्याला पावा येत नाही पावा हुशार आहेस का तू त्याला काय झालं निल्या कर बाबा आला का मटना दिवशी तरी असं तोंड पाडू नकोस तीच की लागती म्हणली खोट्यान सुरू झालेलं कावच खरं होत नाही पण खऱ्यान सुरू केलेलं खोट समजून जगावं लागतं त्याच काय आईला परत हे मोठ्या माणसागत बोलायला लागला अरे बाबा जरा अभ्यास कमी कर नाहीतर पुस्तक लिहिशील आधीच मला पुस्तक उघडलं की जॉब येते चला